महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इकोफोक संस्था मुंबई, मोरिया शिक्षण संस्था श्रीधरनगर, चिंचवड व पुणे माध्यमिक शिक्षण सहकारी पतपेढी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे प्राथमिक फेरी पुण्याकरिता दिनांक 12 डिसेंबर आणि पिंपरी चिंचवडकरिता 13 डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे करण्यात येणार आहे. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंग, शहरीकरण, समस्या व उपाय, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण व वृक्षसंगोपन, स्वच्छ भारत, कचऱ्याचे वर्गीकरण यापैकी एका विषयांवर एकांकिका सादर करायची आहे. एकांकिका कालावधी प्रत्येक 25 मिनिट असून 10 ते 15 कलाकारांनी सादर करायचे आहे. आजची मुले ही उद्याची जबाबदार नागरिक आहेत, यामुळे यांच्या मनात निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी आणि त्यांना पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इकोफोक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 11 वर्ष आपण पुण्यामध्ये ही एनविरो ग्रीन थिएटर फेस्टिवल नावाची ही एक आगळीवेगळी स्पर्धा घेत आलेलो आहोत. ही स्पर्धा महाराष्ट्रभर 7 शहरांमध्ये होते आणि या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे की शाळेतल्या माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संगोपनाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो विषय शाळेतल्या मुलांपर्यंत नेण्याच्या या माध्यमातून आपण हा एक वेगळा उपक्रम करत आलेलो आहोत. ही स्पर्धा यावर्षी पुण्यात 17 डिसेंबर रोजी अंतिम फेरी याची असणार आहे आणि याची प्राथमिक फेरी 12 आणि 13 डिसेंबरला पुण्यामध्ये आणि एक फेरी पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे.